आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे तिसऱ्या आघाडीमार्फत पेन्शन मंजुरी पत्राचं वाटप. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिसरी आघाडी कटिबद्ध. राजू खिचडे. कारतगा येथे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या पेन्शन धारकांना मंजुरी पत्राचं वितरण तिसऱ्या आघाडीचे नेते सामाजिक कार्यकर्ते राजू खिचडे, सुभाष ठकाने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक किरण सदलगे यांनी केले. यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले की सर्वसामान्य गरिबाच्या अडचणी तिसऱ्या आघाडीमार्फत सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. 150 अधिक लोकांना पेन्शन मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं. याशिवाय मोफत गॅस वितरणचा लाभ सर्वसामान्यांना करून दिला आहे. यापुढेही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिसरी आघाडी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. यावेळी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष दीपक अलंकार, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे, संजय गावडे, सोमराया गावडे, दिलीप खोत, विपुल धरणगुत्ते, महादेव डांगे, विजय कचरे, बाबूराव माळी, सुनील कांबळे, तानाजी हंडे, दीपक नाईकवडे, अशोक हवालदार, उत्तम मुरकुंडे, रावसाहेब नवनाळे, शुभम कचरे, बाळू डोने, तानाजी हंडे, दीपक गायकवाडे, सचिन जाधव, सुशांत नाडगे, बाहुबली मानगावे, संजय रत्नाकर, सुभाष ठकाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. उपाध्यक्ष पद म्हणून जे दीपकांना अलंकारला मिळालंय, एक युवा कार्यकर्त्याला मिळालंय आणि आज जे संधी त्यांना मिळालंय ते संधीचं सोनं त्यांनी 100% करणार ह्यात तिने मात्र शंका नाही. आणि आम्ही तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत. तुम्ही कधीही हाक मारा, कुठल्याही कामासाठी हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहून तुमच्या सर्व कामात तुमच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुमच्याबरोबर राहू, प्रामाणिकपणा राहून तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही सहकार्य करू असं तिसऱ्या आघाडीने सांगून, विशेष करून आज अपंग वयस्कर आणि विधवा लोकांना, आज 9 लोकांना आज या ठिकाणी आम्ही पेन्शन मंजूर पत्र दिले. एकूण 40 लोकांचं झाले पण 9 लोकांचं ऑर्डर पत्र या ठिकाणी मिळालंय, 11 लोकांचं मिळालंय 40%. बाकीच्या राहिलेल्या लोकांना लवकरात लवकर द्यायची व्यवस्था करणार आहे. आणि ह्या 11 लोकांसाठी जे जबाबदारी आहे जे सुभाष ठाकरेंनी घेऊन 11 लोकांचा ऑर्डर त्यांनी जाऊन आणले, त्यांचं मी खरं म्हटलं तिसऱ्या आघाडीमार्फत मी त्यांचा हार्दिक आभार मानतोय. कारण हिच्या आधीवर जे वज्र आमच्या वृत्तीने आता त्यांच्यावर घेतल्यात कोण काम करायचं बोलला आहे असं म्हटलं तरी काही ठरणार नाही. कारण ज्या व्यक्तीला एखादं पद मिळतं आणि पद मिळाल्यानंतर त्यांचा सत्कार करणं अतिशय गरजेचं असतं. का? कारण सत्कार म्हणजे सत्कार्य करण्यासाठी, त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हे सत्कार आयोजित करत असतात. आणि खरोखरच एक चांगल्या पद्धतीनं कार्य करणारे आपल्या गावातील जे दीपक अलंकार, सामाजिक असू दे, राजकीय असू दे, सतत प्रामाणिकपणानं काम करत असतात. आणि चांगल्या व्यक्तीला एक चांगलं पद मिळालेलं आहे आणि त्यांच्या ज्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करावं यासाठी त्यांना प्रेरणा मिळावं हा उदात्त दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे.